नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजका नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण दहाव्याने बारावी बोर्ड परीक्षेबद्दल सर्वात मोठ्या ठिकाणी बातमी आल्या त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या मा रूममध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओला आताच लाईक करायचे आहे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ना ना आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच खाली लाल बटनवरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून दहाव्या आणि बारावी बोर्ड परीक्षेबाबत कोणतीही नवीन नवीन मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी आताच खरेदीली लाल बटनवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम अजून जॉईन चाललं नसाल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा कारण त्या ठिकाणी तुम्हाला दहावी आणि बारावी बोर्ड परिषदभूत संपूर्ण स्टडी मटेरियल संपूर्ण पीटीएम मटेरियल आणि संपूर्ण नवीन अपडेट देखील तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं असते तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात आता संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपणाल प्रपती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी करतो पण सांगितले आहे आपल्या चॅन तुम्हाला संपूर्ण खरी संपूर्ण चूक संपूर्ण पुराव्यास व संपूर्ण रिलेटेश ठिकाणी माहिती दिली असते तर तुम्ही अडिकानी पाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची बातमी आले आजच या ठिकाणी महत्त्वाची बातमी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शाळेच्या मागणीनुसार एस टी तर बघा मित्रांनो हा सर्वात या ठिकाणी फायदा दहावी आणि बारावीच्या वेळेसाठी होणार आहे कारण तुम्ही जर बघितलं तर राज्यामध्ये अडिकिनी एस टी सी सेवा ज्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो धीम्या गतीने सुरू आहे कारण तुम्ही जर बघितलं त्यांचा ठिकाणी संप चालू होता आता यामध्ये महत्त्वाची बातमी अशी की येत्याच्या चार मार्च रोजी दहावीची परीक्षा सुरू होत आहे त्या पाठोपाठ बारावी परीक्षा होणार आहे आणि दोन वर्षानंतर ऑफलाईन होणाऱ्या या परीक्षेसाठी एस टी महामंडळ सज्ज झालेले आहे जिल्ह्यांतर्गत शाळेच्या मागणीनुसार एस टी बसेसचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रण अरुण सिंह यांनी दिली आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे याचा अर्थ असं मित्रांनो की एस टी बसेसचे आणखी नियोजन केले जाणारे तुम्हाला आणखीनही नियन करण्यासाठी तुम्ही आणखीने पाहू शकता कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे आणि या वर्षी कोरोनानंतर पहिल्यांदा ऑफलाईन परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेसाठी एस टी विभागाने नियोजन करण्याचे आदेश ए एस टी महामंडळाकडून देण्यात आले आहे कोरोनापूर्वी एस टी महामंडळात पास घेऊन येणारे जाणारे विद्यार्थी जास्त होते मात्र या काळात प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे दहावी बारावीच्या परीक्षेसाठी अनेकांना केंद्रापर्यंत जावे लागत आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेचे नियोजन करण्यात येत आहे यासाठी दृष्टीने फेऱ्यांचे नियोजन करण्याचे आदेश जिल्ह्यातील आगारांना दिले आहेत म्हणजे जास्त ठिकाणी बसेस चालू करावे अशा ठिकाणी आदेश देण्यात आले आहे म्हणजेच याचा आहे की विद्यार्थ्यांना नियान करण्यासाठी किंवा ठिकाणी परीक्षा केंद्रावरती जाण्यासाठी या ठिकाणी विलंब होऊ नये किंवा त्यांना ठिकाणी काही त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे तर विद्या ही सर्वात महत्वाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे कारण तुम्ही जर बघितला एकीकडे या ठिकाणी बससेवा खूप कमी आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ठिकाणी प्रवास या ठिकाणी जाण्यासाठी परीक्षा केंद्रात जाण्यासाठी त्या ठिकाणी वाहन मिळत नाही त्यामुळे जास्तीच्या ठिकाणी बस या ठिकाणी चालू करावे अशा ठिकाणी आधी देण्यात आलेले आहे आणि त्यासाठी प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं विद्या मित्रांनो दहावी आणि बारावीची एक्झाम ठिकाणी कॅन्सल केली पाहिजे की त्या ठिकाणी ऑफलाईन घेतली पाहिजे हे तुम्हाला कमेंट बॉक्सम टाईप करून पाठवायचं आहे जर तुमचं मत असेल की दहाव्याने बारावीची एक्झाम ठिकाणी कॅन्सल केली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर दहाव्याने बारावीची एक्झाम ठिकाणी रद्द केली पाहिजे सर दहाव्याने बारावीची एक्झाम ठिकाणी कॅन्सल केली पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्सम टाईप करून पाठवू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की दहाव्याने बारावीची इतक्या मिडिकेने ऑपलाईन घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समधून टाइप करा तर दहावीने बारावीची मिडकीने ऑफलाइन घेतली पाहिजे जे तुमचं मत असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समधून टाईप करून पाठवायचे एकही विधिसुद्धा सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्सम नक्की टाईप करून पाठवायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला पाहायला मिळणार ते म्हणजे की यासाठी परीक्षेच्या दृष्टीने फेऱ्यांचे नियोजन करण्याचे आदेश जिल्ह्यातील आगारांना दिले आहे याशिवाय प्रत्येक तालुक्यातील आगारांना आगरांना संबंधीतील शाळेकडून त्यांचे विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी मागणी आल्यास त्याप्रमाणे एस टीचे नियोजन करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अरुण सिंह यांनी दिली आहे तुम्ही पाहू शकता म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो जर तुमच्या शाळे शाळेकडून जर या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला स्पेशलसुद्धा बसेस सुरू केल्या जाऊ शकतात तर विधी अशा प्रकारे ठिकाणी ही महत्त्वाची बातमी होती संपूर्ण बातमी पुण्या ठिकाणी बघितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे दहाव्याने बारावी बोर्ड एक्झाम आणडक घेतली पाहिजे की ती आणखीन कॅन्सल केली पाहिजे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिले त्या लिंकवर सर्वांनी क्लिक करा आणि फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल संपूर्ण मटेरियल आणि संपूर्ण नवीन ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं असते तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले फ्रीमध्ये अभ्यास आहे फ्रीमध्ये फायदा घेत आहे तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर दहावीने बारी बोर्ड परिषदेत काही डाऊट असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विरू नका व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद